ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुने कोर्टात पुराव्यावर पुरावे देऊन आता जो काही मोठा धमाका केलेला असतो त्यामुळे इकडे प्रिया महिपती साक्षी आणि नागराज चौघेही खूपच घाबरलेले असतात आणि प्रिया म्हणत असते की आपण साक्षी आश्रमात नसल्याचे लाख पुरावे कोर्टात सादर करू परंतु अर्जुने जरी साक्षी आश्रमातच होती हे प्रूफ करून दाखवलं तर कुठल्या समुद्रात जाऊन आपण उडी मारायची आहे त्यावर आता महिपती प्रियाला म्हणायला लागतो की तू लाख पुरावे देईल परंतु काही झालं नाही ना हे ना आपल्यासाठी खूप जास्त धोक्याचं आहे आणि महिपती साक्षीला म्हणायला लागतो तुझा तो गडकरी त्याला बिस्किट टाकून टाकून आपण इतके दिवस पाळला परंतु काय केलं कोर्टामध्ये जो मेन पुरावे अर्जुन सादर करणार होता त्याबद्दल माहिती त्याने दिलीच नाही त्यावर आता साक्षी म्हणते मी सुद्धा याचाच विचार करते की आता अर्जुनने कोर्टात देणारे पुरावे चैतन्य सुद्धा माहिती असणार आहेत परंतु ती गोष्ट त्याने मला कशी काय सांगितली नाही तर प्रिया घाबरतच म्हणायला लागते की अर्जुनने सगळा गेमच पलटवून टाकला आणि त्याच्यासोबत डबल क्रॉस करून आपला काय उपयोग झाला तेव्हा आता साक्षी म्हणते चैतन्यसोबत प्रेमाचं नाटक करून माझा काहीही उपयोग झाला नाही आणि आता कोर्टामध्ये जे काही झालं त्याचं कारण फक्त आणि फक्त चैतन्य आहे साक्षी शिकरेला डबल क्रॉस केलं आहे त्याने आणि त्याचे परिणाम आता त्या चैतन्य गडकरीला भोगावीच लागतील आता त्या चैतन्याची अशी अवस्था करेन की तो आता स्वतःला स्वतःहून संपवून टाकेल आणि त्याचं ओझ आयुष्यभर आता तो अर्जुन वाहत राहील तर इकडे आता अर्जुन सायली आणि कुसुमताई घरी निघालेले असतात तेव्हा तिघे आता खूप खुश असतात तर सायली अर्जुनला म्हणत असते सर आज कोर्टात जे काही झालं आहे ना ते मला सतत आठवत आहे आणि आज साक्षीचा पडलेला चेहरा सुद्धा मला सतत आठवतो आहे तिला काय वाटलं की ती काही करेल आणि आपण शांतच राहूया परंतु तिला माहिती नाहीये की तिची गाठ कोणत्या वकिलाशी पडले आहे तेव्हा आता अर्जुन हसतो आणि म्हणायला लागतो थँक्स फॉर अ कॉम्प्लिमेंट मिसेस सायली परंतु आज रविराज किल्लेदारने ऑब्जेक्शन आहे परंतु जजपर्यंत मी हे नीट की साक्षी शिकरे त्यावेळेला आश्रमात असल्याचे चान्सेस खूप चा आहेत आणि आपण लवकरात लवकर ही केस जिंकूया तो दिवस दूर नाहीये तेव्हा आता सायली म्हणते सर मधु लवकर सुटतील मग तेव्हा आता अर्जुन म्हणतो हां तर इतक्यातच आता कुसुमताई म्हणायला लागते की गाडी थांबवा अर्जुन आणि सायली म्हणतात काय तर कुसुमताई परत परत म्हणायला लागते तुम्हाला सांगते ना गाडी थांबवा म्हणून त्यावेळी अर्जुन लगेचच आता था गाडी थांबवतो अर्जुन गाडी थांबवता क्षणी कुसुमताई पटकन उतरते आणि तिथून निघून गेलेली असते तेव्हा आता अर्जुन म्हणतो की काय चाललं आहे यांचं आता या कुठे गेले आहेत तेव्हा आता सायली म्हणते सर प्रत्येक वेळी कुसुमताई तुम्हाला आरे तुरे करते ज्यावेळी ती चिडलेली असते म्हणजे ती आता तुम्हाला जाओ करते म्हटल्यानंतर ती जास्त चिडलेली नसणार आहे येईल ती लगेचच तेव्हा आता अर्जुन म्हणतो मिसेस सैली मला एक सांगा तुमची कुसुमताई कधी डोक्यावर पडली होती का म्हणजे मेंदूला मार वगैरे लागला नाही ना प्रत्येक वेळी कसं विचित्र वागतात त्या त्यावर आता सायली हसायला लागते आणि इतक्यातच कुतुम कुसुमताई अर्जुन आणि सायलीसाठी चहा घेऊन आलेली असते आणि ती त्या दोघांनाही खाली उतरायला सांगते परंतु अर्जुन आणि सायली विचारत असतात कशासाठी तर आता कुसुमताई म्हणते तुम्ही खाली उतरताय का नाही तेवढ्या तेव्हा आता अर्जुन आणि सायली दोघेही गाडीतून खाली उतरतात तर आता कुसुमताई म्हणायला लागते की अर्जुन सरांनी आज खरंच खूप छान काम केलं आहे कितीतरी दिवसांनी मधपाहूंच्या चेहऱ्यावरती आशा निर्माण झाली आहे की ते लवकरात लवकर सुटतील आणि खरं तर त्यासाठी मी तुमच्यासाठी गोडाधोडाचं जेवण करायला हवं हो होतं परंतु ते काही आता शक्य नाही आहे ना, ना। म्हणून तुमच्यासाठी हा चहा आणला आहे म्हणजे आता मी दिलेला हा चहा तुम्हाला चालेल का तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नाही नाही तुम्ही आणलाय ना, ना जगातला सर्वात बेस्ट चहा असेल हा आणि इतका आज कुसुमताई माझ्याशी गोड बोलतात म्हटल्यानंतर चहा सुद्धा डबल गोड असेल आणि तो म्हणायला लागतो की आज स्वतः कुसुमताईने माझ्यासाठी हा चहा आणलाय तर माझं मी किती मोठं भाग्य समजतो आणि तो सायलीला म्हणतो की मी स्वप्न तर बघत नाही आहे ना तेव्हा आता कुसुमताई चहाचा तो ग्लास आता अर्जुनच्या हाताला त्याचा चटका देते तेव्हा आता अर्जुन म्हणतो आई गो ममा तेव्हा आता सायली म्हणायला लागते सर तुम्हाला भाजले तर नाही ना आता सायली अर्जुनसाठी एवढा तिचा जीव कासावीस होतोय म्हटल्यानंतर कुसुमताई पटकन सायलीचा हात अर्जुनच्या हातातून काढते आणि म्हणायला लागते एवढं काही झालेलं नाही आहे मी फक्त थोडासा चटका दिला तेही तुम्हाला स्वप्न नाहीये हे दाखवण्यासाठी तेव्हा आता अर्जुन काहीतरी बोलणार इतक्यातच अर्जुना आता सायली शांत बसवते तेव्हा आता सायली म्हणते अगं कुसुमताई सर तर कॉफी पितात त्यांना चहा आवडतच नाही तेव्हा आता कुसुमन ते याच्या सवयीभरात तुला पाठ झाले आहेत तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नाही मी चहा पितो म्हणजे तुम्ही आणलाय ना एवढा माझ्यासाठी कशाला परत नेत आहे कुसुमताई म्हणते नको राहू द्या तुम्हाला नसेल प्यायचा तर घेऊन जाते मी माघारी अर्जुन आता कुसुमताईच्या हातातून चहा घेतो आणि म्हणायला गुड म्हणजे छान झाला आहे तेव्हा आता अर्जुनलाच कुसुमताई म्हणते मी नाही केला तो तेव्हा आता अर्जुन म्हणतो मला कॉफी आवडते हा चहा चैतन्य पिला असतात चैतन्यला खूप आवडतो ना तेव्हा आता सायली म्हणते की परंतु अर्जुन सर चैतन्य सर आता प्रत्येक वेळी आपल्यासोबत येतात ना आणि केसमध्ये काय झालं त्याबाबतही ते बोलत असतात परंतु आज ते कुठे गेले आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मला माहिती नाही आणि केसची हेअरिंग असताना त्याचा चेहरा सुद्धा खूपच उदास होता मला माहिती नाही काय झालंय ते तेव्हा आता अर्जुनला सायली म्हणायला लागते की त्यांची तब्येत वगैरे तर ठीक आहे ना सर तेव्हा आता कुसुमताईला कोर्टामधली को ती गोष्ट आठवते ज्यावेळी साक्षी रागाने चैतन्यकडे पाहत असते आणि चैतन्य मान खाली घालून तिथे उभा असतो तर अर्जुन सायली आणि कुसुमताई तिकडे चहा पित असतात त्याचवेळी इथे आता नेमकं चहाच्या बाजूलाच तिथे आता साक्षीची कार उभे असते आणि त्यामध्ये चैतन्य सुद्धा बसलेला असतो आणि चैतन्य साक्षीला म्हणत असतो की मी तुला अर्जुनच्या बाबतीत वॉन करायला हवं होतं परंतु मला नाही वाटलं की मी सांगितलंच नाही तुला म्हणजे माझी खरंच खूप मोठी चूक झाली तेव्हा आता चैत्र्य म्हणत असतो की नाही मी खरंच तुला वॉन करायला हवं होतं अर्जुनला कोणते पुरावे भेटले आहेत हे मी तुला सांगायला हवं होतं परंतु एका साक्षीदाराला असं पुरावे आमच्याकडे असल्याचं सांगणं मला माझ्या प्रोफेशनला न शोभणारी आणि अर्जुनची गद्दारी करण्यासारखं वाटायला लागलं होतं म्हणूनच मी तुला यातील काहीही सांगू शकलो नसल्याचं चैतन्य साक्षीला सांगायला लागतो असं वागणं म्हणजे माझ्या प्रोफेशनला प्रामाणिक न राहण्यासारखं वाटलं मला तेव्हा आता साक्षी मनात म्हणत असते की प्रामाणिक तर तू माझ्याशी हवाय राहायला हवं होतं मूर्खा आणि याची खूप मोठी किंमत आता तुला चुकवावी लागेल तर साक्षी आता मुद्दाम चैतन्यशी गोड बोलण्याचं नाटक करत म्हणते की मला आज तुझ्या या वागण्यावरून असं समजलं आहे की माझा माणूस खरंच किती प्रामाणिक आहे तेव्हा आता चैतन्य म्हणतो परंतु तू माझ्यावरती चिडली नाहीयेस का तेव्हा आता साक्षी म्हणते अजिबात नाही आणि या केसवरती या केस, केस मध्ये काय चालला आहे त्याच्यावरती आपलं प्रेम अजिबातच अवलंबून नाहीये आज अर्जुनने मला अडकवण्याचा जो काही स्टुपीड प्रयत्न केला होता ना त्यासाठी आता तू स्वतःला गिल्टी वाटून घेऊ नकोस तू तुझ्या प्रोफेशनसाठी प्रोफेशन किती प्रामाणिक राहिला हे आपल्या दोघांसाठी ही, ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि याच गोष्टीचा आनंद आपण दोघांनीही साजरा करायला हवा आहे आता साक्षीचं चा ते बोलणं ऐकून चैतन्याच्या चेहऱ्यावर ते आनंद आलेला असतो खूपच त्याला आता बरं वाटायला लागलेलं असतं कारण चैतन्याच्या मनात वेगळीच भीती निर्माण झालेली असते की साक्षी त्याच्यावरती चिडलेली आहे परंतु साक्षीचं ते बोलणं ऐकून आता चैतन्यला खूप छान आणि बरं वाटायला लागलेलं असतं तर तिकडे आता सायली चैतन्यबाबत अर्जुनशी बोलत असते आणि मग त्याला म्हणायला लागते की मला असं वाटतं की चैतन्य सरांची तब्येत वगैरे बरी आहे का म्हणजे तुम्ही त्यांना फोन करून विचारता का ते कुठे आहेत कशासाठी गेले आहेत आणि त्यांच्याशिवाय तुम्हाला म्हणजे आणि तुमच्याशिवाय त्यांना तरी आहे तरी कोण तेव्हा आता अर्जुन म्हणतो कर कर की करतो फोन करतो आणि विचारतो कुठं येते तेव्हा आता कुसुम म्हणते की मी एक बोलू का म्हणजे मला चैतन्य सरांचं वागणं जरा असं कुठेतरी खटकलं म्हणजे मग कोर्टामध्ये साक्षी आणि चैतन्य एकमेकांना एक वेगळ्याच नजरेने पाहत होते म्हणजे साक्षी असं खूप रागाने चैतन्यकडे पाहत होती मग चैतन्यने मान वळवली वेगळीकडे पाहिलं आणि त्यानंतर मान खाली घातली जणू ही त्याने त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठा गुन्हाच केला आहे तेव्हा आता अर्जुन म्हणतो चैतन्य आणि साक्षी काय कॉम्बिनेशन आहे आणि तुम्ही असा विचार का करताय तेव्हा आता कुसुम म्हणते नाही आणि तेव्हा आता सायली म्हणते हो अगं कुसुमताई म्हणजे ती दुसरीकडे पाहत असेल आणि तुझा गैरसमज झाला असेल परंतु कुसुम तिच्या मतावरती ठाम था, असते आणि म्हणते नाही साक्षी ही चैतन्यकडेच पाहत होती आता कुसुमताईचं जे काही बोलणं असेल ते ऐकून आता सायली आणि अर्जुन विचार करत असतात की त्या दोघांमध्ये असं नेमकं काय झालं असेल की ज्यामुळे ते एकमेकांवरती एवढे चिडले होते आणि अर्जुन म्हणतो की नाही पण मला असं वाटत नाही कारण दोन तीन वेळा माझ्या ऑफिसमध्ये साक्षीला तू भेटला आहे त्याच्यानंतर त्याचं आणि तिचं काही रिलेशनच नाहीये ना परंतु कुसुमताई परत परत ते सांगत असल्यामुळे अर्जुन सुद्धा आता विचार करायला लागतो तर इकडे आता साक्षी चैतन्यला फक्त नाटक करत असते आणि ती म्हणायला ओ गॉड चैतन्य तू हा विचार करून डिस्टर्ब होता तू यासाठी शांत होता मला वाटलं की तू अर्जुने कोर्टामध्ये जे काही सांगितले त्यावरती विश्वास ठेवून परत माझ्याशी कधीही बोलणार नाहीस की काय आणि त्यासाठी मी विचारात गुंतले होते मला त्यामुळे खूपच वाईट वाटायला लागलो होतं परंतु चैतन्य माझ्यावरती तू विश्वास ठेव मी कोर्टामध्ये खरंच सर्व काही खरं सांगितलं आहे आणि त्यावेळी चैतन्य म्हणतो परंतु तू रिझॉर्टमधून नऊ वाजता बाहेर पडली आणि तू कुठे गेली होती एवढी साधी गोष्ट तुला कशी आठवत नाही आहे साक्षी तेव्हा आता साक्षी खोटं बोलत म्हणायला लागते की काय चैतन्य कधी कधी आज सकाळी काय ब्रेकफास्ट केला आहे हे सुद्धा मला आठवत नाही आणि आठ नऊ महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे ती मला आठवायला जरासा वेळ लागेल परंतु मी आठवणार नक्की कारण त्या कुणाशी खुणाशी माझा काहीही संबंध नाही आहे हेच मला कोर्टात प्रूफ करायचं आहे परंतु हे प्रूफ करेपर्यंत चैतन्य माझ्यासाठी एक काम करशील का तेव्हा चैतन्य म्हणतो हा बोल तर साक्षी मानायला तोपर्यंत तो माझ्यावरती विश्वास ठेव हो, आणि माझ्यावरचं प्रेम कधीही कमी करू नकोस कारण मी चुकू नाही शकणार आता साक्षीचं हे इतकं छान बोलणं चैतन्याला मात्र पटलेलं असतं आणि मनात तो विचार करत म्हणतो की ही माझ्या बाबतीत किती चांगला विचार करते माझ्यावरती किती प्रेम करते आणि मी मात्र मूर्खासारखा का अर्जुनकडे काय पुरावे आहेत हेही सुद्धा तिला सांगू शकलो नाही तर इकडे आता कुसुमताईवरती अर्जुन चिडलेला असतो म्हणायला लागतो की तुम्ही जसा विचार करताय तसा अजिबात काहीही घडलेलं नाहीये तुम्ही जास्त ओव्हर रिएक्ट करताय असा अजिबात काही नसणार आहे असं अर्जुन ठामपणे सांगत असतो परंतु ही तिच्या मथाची तेवढीच ठाम असते ती म्हणत असते की जर खुन्नसच द्यायची असती तर ती अर्जुन सरांना दिली असती ना परंतु त्यांच्या सहकार्यावर एवढं चिडून का पाहत होती ती तेव्हा आता सायली म्हणते अगही आज साक्षीचा तो खोटा मुखवटा फाटलेला होता ना म्हणून ती सर्वांसमोर असं सर्वांकडे आपल्याकडे तसंही चिडूनच पाहत होती त्यामुळे तू जास्त विचार नको करूस आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो की मिसेस सायली म्हणतायत तसं चैतन्याला बरं वगैरे वाटत नसेल आणि मी फोन करून विचारतो ना तेव्हा आता कुसुम म्हणते की म्हणूनच मी आधी विचार करत होते की तुमच्याशी बोलू की नको त्याचा परंतु जाऊ द्या तुमचा माझ्यावर त्या अजिबात विश्वासच नाही आहे तर, दे असमन आने तर हो ते ग्लासेस द्या असं म्हणते आणि कुसुमताही आता चहाचे पैसे देण्यासाठी जे चाललेले असते तर इकडे आता साक्षी चैतन्याला म्हणते की माझ्या बाबतीतले तुझे जे डाउट्स होते ते क्लिअर झाले आहेत ना तेव्हा आता चैतन्य साक्षीच्या हातात हात देतो आणि प्रॉमिस माझे सर्व डाऊट क्लिअर झाले असल्याचं सांगतो तर आता कुसुमताईकडे सुट्टे पैसे नसतात तेव्हा आता ते सायलीकडे मागते तेव्हा अर्जुन म्हणतो चला मी देतो आणि ते तिघे आता पैसे देण्यासाठी जात असतात तर इकडून आता तोपर्यंत साक्षी गाडी घेऊन गे पुढे गेलेले असते आणि अर्जुनचं लक्ष साक्षीच्या गाडीकडे जात परंतु अचूकपणे आता 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 साक्षी आणि आणि अर्जुन कुसुमच्या नजरेतून निसटलेले असतात असतात तर इकडे रविराज खूपच चिडलेले तेव्हा त्या ते नागराज प्रियाला खुणवत म्हणायला लागलेला असतो की तू जाऊन दादाशी काहीतरी बोल ना तेव्हा आता प्रिया जाते आणि घाबरतच रविराजला विचारते की बाबा तुम्हाला काय झालं आहे तुम्ही इतकं टेन्शनमध्ये मध्ये का आहात तेव्हा आता नागराज म्हणतो आणि रविराजला म्हणायला लागतो आता काय झालं आहे तेव्हा आता रविराज म्हणतो की मला असं का वाटतंय की कोर्टात ती साक्षी खोटं बोलत होती तेव्हा आता नागराज म्हणतो हो परंतु तिच्या चेहऱ्यावरून असं जरी नाही वाटलं तरी पण ती जर कोर्टात खोटं बोलत असेल तर आपली तन्वी पण खोटं बोलते असाच अर्थ निघतो ना तेव्हा आता रविराज खूपच चिडलेला असतो आणि म्हणायला लागतो की परंतु ती कोर्टात खोटं का बोलत होती त्यांनी नक्की असं काय तरी लपवलेलं आहे परंतु त्या अर्जुनला हे सर्व काही सी फुटेज ते पुरावे मिळाले कुठून असतील तेव्हा आता तिथे ते ते राकेश म्हणत असतो परंतु काका पुरावे फेकसुद्धा बनवायला येतो ना तेव्हा आता अर्जुन वरती ठाम विश्वास दाखवत रविराज सांगतो की नाही अर्जुन कधीही कोर्टामध्ये खोटं पुरावे नाही देणार कारण माझा शिष्य आहे तो परंतु ती साक्षी जर बोलत असेल तर मला या केसचा नव्याने विचार करावा लागेल असं म्हणून रविराज चिडून तिथून निघून जातो तर नागराज प्रिया आणि राकेश तिघेही खूपच घाबरलेले असतात इकडे आता सायली देवी आई पुढे जाऊन आभार मानत असते आणि अर्जुन कोर्टात जे काही यश मिळालेलं असतं त्यामुळे ती देवी आईला प्रार्थना करत म्हणत असते की देवी आई तू तु तुझ्या भक्तांवरती कितीही संकट मोठं आलं तरी त्यांना खचू देत नाही आणि आज कोर्टात जे काही झालं आहे त्यामुळे ही आशा निर्माण झाली आहे की मधु भाऊ लवकरात लवकर सुटतील तेव्हा आता तिथे कल्पना येते आणि सायलीला म्हणायला लागते की तू खरंच मानलेल्या वडिलांवरती इतकं प्रेमच करते की एखादी सख्की मुलगी सुद्धा करणार नाही तेव्हा आता सायली म्हणत असते आई मी दिवसभर तुम्हाला कामात मदत केली नाही ना मग मी करते तुमच्या मदत तेव्हा आता कुसुमताई विमलताई सायलीसाठी चहा घेऊन आलेली असते आणि ती म्हणायला लागते की मधुभाऊ लवकरात लवकर सुटतील तुम्ही काळजी करू नका तेव्हा आता सायलीमध्ये तुमच्या तोंडात साखर पडो विमलताई आणि खरंच असंच होऊ दे तेव्हा आता कल्पनामध्ये ते आज अर्जुनला जे काही यश मिळालं आहे ना ते पाहून खरंच खूप मला बरं वाटतं आहे त्यानंतर सायली आता कल्पनाला मिठी मारते आणि खूपच दोघेही खुश असतात तर इकडे मात्र आता रविराजांनी महिपती आणि साक्षीला बोलावून घेतलेलं असतं नागराज महिपती साक्षी आणि प्रियाचे आता खूपच फाटलेले असते ते खूप घाबरलेले असतात तर इकडे आता साक्षी रडण्याचं नाटक करायला लागलेले असते तेव्हा आता नागराज मतो साक्षी जे काही झालं आहे ना ते खरं खरं सांग दादा किती चिडला आहे माहिती आहे ना आणि तुझ्या अशा उद्धट वागण्यामुळे आमच्या तन्वीवर शेकेल सर्व काही तेव्हा आता साक्षी म्हणत असते रडतच की आय एम सॉरी कारण त्या रात्री मी बाहेर पडले होते ही गोष्ट मी विसरून गेले होते तेव्हा रविराज म्हणतो कसं लक्षात नाही राहिलं एवढी साधी गोष्ट तू विसरू कशी शकतेस आणि तुला माहिती आहे का तुझ्या या मूर्खपणामुळे कोर्टाने नक्कीच खूप मोठी गंभीर दखल घेतली असेल याबाबत आणि या या तुझ्या एका मूर्खपणामुळे आपली केस किती कमकुवत झाला हे तुला कळतं आहे की नाही आता रविराज खूपच भडकलेला असतो तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुनचा बड्डे असतो आणि ती गोष्ट सायलीला माहिती नसते तर अर्जुन साय ची काळजी सायली खूपच घ्यायला लागलेली असते तेव्हा आता अर्जुन सायलीशी बोलत असतो आणि म्हणतो हे क कुठलं गिफ्ट आहे तेव्हा आता सायली म्हणते मी का गिफ्ट देऊ तुम्हाला आणि सायली खालती गेल्यानंतर कल्पनाकडून सायलीला कळतं की अर्जुनचा आज बड्डे आहे तेव्हा आता अर्जुन सायलीला शोधत असतो कारण त्याला सांगायचं असतं की आज माझा बड्डे आहे आणि नवऱ्याला स्वतःच बायकोला स्वतःच्या नवऱ्याचा वाढदिवस माहिती नाही म्हटल्यानंतर घरातील सर्वच लोक काय विचार करतील असा विचार करून अर्जुन सायलीला शोधत असताना अचानकपणे अर्जुन आणि सायलीची धडक होते आणि त्याचवेळी अर्जुन म्हणतो आता तुमच्या अक्कल माझ्यात आणि माझ्या अक्कल तुमच्यात जाणार तेव्हा आता सायलीला अचानकपणे भूतकाळातील काही गोष्टी आठवायला लागलेल्या असतात